प्रशासकीय सेवेसाठी एकदा पोस्ट मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम करताना तुम्ही काय बदल घडवता हे महत्त्वाचे असते. तुमच्या अनुभवाचा कसा वापर करता, कठीण परिस्थिती कशी सांभाळता हे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले. पुण्यातील द युनिक अकॅडमीच्या वतीनं UPSC परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अनुभव कथन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच युनिकचे संचालक तुकाराम जाधव व महेश शिरपूरकर लिखित भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड 1 प्रकाशन झालं. तसंच यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. खरं तर 2-3 बाबी महत्त्वाच्या मला या बाबतीत सांगाव्याशा वाटतात. एक तर खरंतर परिश्रम घेऊन ही परीक्षा जे पात्र होतात त्या विद्यार्थ्यांना रेकग्नाईज करणं, त्यांचं अभिनंदन करणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. त्याखेरीज त्याला उत्तर देत असताना हे विद्यार्थी आपल्या परीक्षेच्या तयारीसंदर्भात जे स्पष्टीकरण देतात, ज्याला आपण अनुभव कथन असं मानतो, त्यातनं नव्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्याचं काम मिळतं. 2, तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रशासकीय सेवेमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून जे अधिकारी कार्य करतात तर त्यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा, जेणेकरून सेवेमध्ये गेल्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुकर व्हावा, हाही हेतू या कार्यक्रमाच्या मागचा असतो. परीक्षेचे जे 3 टप्पे आहेत, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, तर त्या टप्प्याची गरज ओळखून माझ्यासकट सर्व जे सहकारी आहेत त्यांच्या विषयाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. 1, या प्रवासामधला दुसरा जो महत्त्वाचा भाग असतो की त्या टप्प्यावरची गरज ओळखून सराव चाचण्या जास्तीत जास्त करून घेणं आणि त्या प्रकारचा क्रिटिकल फीडबॅक विद्यार्थ्याला देणं. आणि मला असं वाटतं की या संबंध प्रक्रियेमध्ये विद्यार्थी स्वतः आपलं पूर्वी काय झालेलं आहे, त्यातल्या कुठल्या चुका झालेल्या आहेत हे लक्षात घेऊन प्रयत्न करतात. बऱ्याचदा असं होतं की परीक्षेच्या कुठल्या टप्प्यामध्ये अपयश आलेलं असतं, तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना समजून घेणं आणि पुढच्या अटेम्प्टसाठी त्यांना मोटिवेट करणं, म्हणजे ज्याला आपण एक प्रकारचं मानसिक काउन्सिलिंग असं मानतो, तर तेही आपण उपलब्ध करतो एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला वेळोवेळी त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या अडचणी पण असतात, त्या अभ्यासाबद्दलच सारख्या असतील असं नाही आहे, इतर पण काही घडचे चढ उतार असतात, तर त्या बाबतीमध्ये देखील त्यांना आपण सकारात्मक दृष्टिकोनातून मदत करण्याचं काम करत असतो. मी PICT ENTC इंजिनिअरिंग केलं आहे. 2018 मी युनिकमध्ये क्लास जॉईन केलेला 1 GS आणि त्यातनं मला डायरेक्शन मिळाली की कसं आपण UPSC अभ्यास केला पाहिजे, म्हणजे एक वास्टनेस लक्षात आला त्याचा आणि कसं प्लॅन केलं पाहिजे हे कळलं. मी काही अचीव केलं आहे म्हणून मला हे नक्की सांगावं वाटेल की एक मुलगी म्हणून मला इथं दिसतं की कमी मुलींचं सिलेक्शन होतं, पण जसं आपण प्रत्येक काय बरं अडचणीची चांगली बाजू बघितली पाहिजे, तसं जर आपण म्हटलो की कमी मुलींचं सिलेक्शन होतं तरी यावर्षी 1st 3 रँक्स मुलींचेच आहेत, तर हे आपण बघितलं पाहिजे की असं नाही आहे की मुलगी आहे म्हणून काही आपल्याला मुलगी आहे म्हणून अडचण येईल, कारण की UPSC प्रमोट करते की जास्तीत जास्त जेंडर बॅलन्स्ड ॲडमिनिस्ट्रेशन झालं पाहिजे. तर मला हे सांगायचं आहे मुलींना की स्वतःवर मुलगी आहे म्हणून अविश्वास दाखवू नका, तुमचे प्रयत्न पूर्ण करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण की हा म्हणजे एक जे काही 2 मिनिमम लागतात या परीक्षेला, ते 2 कन्सिस्टंटली अभ्यास करणं तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असेल. आणि युनिक अकॅडमीचं मी धन्यवाद देते, कारण की मला डायरेक्शन मिळायला या क्लासमुळे मदत झाली. खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. त्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे आज मी जे माझ्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल जो अभिमान बघतोय तो यापूर्वी कधी मी पाहिला नव्हता. आणि दुसरं कारण म्हणजे मी मूळतः किल्लारी गावचा आहे, जे 1993 भूकंपामध्ये आपल्या भूकंपाचा केंद्रबिंदूही होता. आणि पूर्वी जर एका नैसर्गिक आपत्तीमुळं ओळखलं जाणारं गाव आज एका किमान आमच्या जिल्ह्यामध्ये तरी एका चांगल्या कारणासाठी ओळखलं जात आहे, याचा मला खूप अभिमान वाटत आहे. ग्रामीण भागातून असल्यानं आणि एक मराठी मीडियमचा एक निवडणूक होता त्याच्यामुळे एक मुलाखतीची खूप भीती होती. तेव्हा माझा संपर्क आला युनिक अकॅडमीशी,
युनिक अकॅडमीमध्ये प्रवीण चव्हाण सरांनी मला दररोज किमान एक अर्धा पाऊण तास माझ्या अशी गप्पा मारायचे म्हणजे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी. दररोज एक टॉपिक कव्हर करत करत आम्ही जवळपास एक दोन आठवड्यामध्ये म्हणजे खूप चांगला मला कॉन्फिडन्स आला. आणि मागच्या वर्षी मी मला मुलाखतीत खूप चांगले मार्क पडले, मला मुलाखतीत 190 मार्क्स पडले. पण त्यामध्ये प्रवीण चव्हाण सरांचं खूप मोठं योगदान आहे आणि सुदैवानं मला यावर्षी देशात 150वा रँक भेटला आहे. यामध्ये सांगायची महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे जे काही मार्गदर्शन मला सरांनी केलं त्यासाठी त्यांनी माझ्याकडून म्हणजे विनामूल्य मार्गदर्शन केलं. एक रुपयाही शुल्क स्वीकारलं नाही, त्याचा खूप मला आनंद वाटतो. म्हणजे आपल्या ग्रामीण भागातली मुलं सुद्धा वरती यावी. आता तुकाराम जाधव सरांनी मी एकाच भागातले आहोत, त्यांचं पण यावर्षी मला मी इंटरनॅशनल रिलेशनला मागच्या वर्षी मला खूप कमी मार्क्स होते पण यावर्षी मी त्यांच्या मेन्समेंटच्या नोट्स वगैरे रेफर केल्या आणि यावर्षी मला ऑप्शनलमध्ये म्हणजे वन ऑफ दी हायेस्ट मार्क्स आहेत. त्याच्यामुळे मी तुकाराम जाधव सरांचं पण खूप मनपूर्वक आभार मानतो. माझा रँक 267 आलेला आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये मला मिळण्याची ही सर्व्हिस शक्यता आहे. युनिक अकॅडमीचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे माझ्या एकंदरीत या यू पी एस सीच्या जर्नीमध्ये. माझे 3 अटेम्प्ट झाले. 3 अटेम्प्टच्यासाठी मी पहिल्या वर्षी एक फाउंडेशन कोर्स युनिक अकॅडमीमध्ये केला होता. त्यानंतर ऑप्शनलची टेस्ट सिरीज मी तुकाराम जाधव सर आणि पंकज वट्टे सर या दोघांकडे पॉलिटिकल सायन्ससाठी दिली होती. ऑप्शनलमध्ये माझे मार्क कंटिन्युअसली इम्प्रूव्ह होत गेलेले आहेत. या वर्षी 290 स्कोर आलेला आहे पॉलिटिकल सायन्समध्ये आणि त्याच्यामागे मुख्य करून तुकाराम जाधव सर, त्यांचं मार्गदर्शन, पंकज वट्टे सर त्यांनी दाखवून दिलेल्या उणेवा आणि इम्प्रूव्हमेंट सजेस्ट केलेले, त्यामुळे सगळं सर्व मार्क वाढले आणि रँक मिळाली. याबद्दल मी युनिक अकॅडमीचे आभार मानतो. यू पी एस सी प्रिपरेशन ही एक प्रोसिजर आहे. यामध्ये आपण पुस्तक वाचतो, त्याच्या नोट्स काढतो किंवा त्यानंतर आपण ते उत्तर लिहितो, सराव करतो परीक्षेचा आणि तो सराव केल्यानंतर ॲक्च्युअल एक्झाम देतो. ही पूर्ण एक प्रोसिजर आहे. आपण एक एम ठेवल्यानंतर या प्रोसिजरकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण हे प्रोसिजर अजून इम्प्रूव्ह कशी करू शकू, अजून एफिशियंट कशी करू शकू, रीडिंग कसं अजून एफिशियंट करू शकू, त्यानंतर नोट मेकिंग, रायटिंगमध्ये आपण कसं अजून ज्या उणीवा आहेत त्या दूर करू शकू. जेवढं आपण जास्त करू शकतो तेवढे आपले चान्सेस वाढतात. मी सर्व विद्यार्थ्यांना आणि अस्पिरंट लोकांनाही सांगू शकतो की या प्रोसिजरवर लक्ष देतो. मी 2016 साली ठरवलं की यू पी एस सीचं प्रिपरेशन करायचं. ज्या गायडन्ससाठी ज्या मेन स्टेजला आपल्याला गरज असते गायडन्ससाठी, तर ते 2015 साली मला युनिक अकॅडमीचं गायडन्स अवेलेबल झालं. यू पी एस सीचा प्रवास हा खूप खडतर असतो, खूप चुका होता त्याच्यातून. मला माझ्या 5 अटेम्प्टमध्ये खूप चुका झाल्या. मी जास्त लक्ष दिलं नाही, खूप सिनियर सांगत होते असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. मी 2020 साली ज्या अटेम्प्टची मी इंटरव्ह्यू दिली, मला इंटरव्ह्यूला खूप मार्क्स कमी होते. माझं फायनली सिलेक्शन काही मार्कांनी राहिलं होतं. मी 2021 सालच्या म्हणजे ह्या अटेम्प्टमध्ये मी शेवटी इंटरव्ह्यूसाठी तुकाराम जाधव सरांचं म्हणजेच युनिक अकॅडमीचं गायडन्स घेतलं आणि याच्यामध्ये माझी खूप इम्प्रूव्हमेंट झाली. फायनली मी आज लिस्टमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये युनिक अकॅडमी आणि स्पेशली तुकाराम जाधव सर यांचा खूप मोठा रोल आहे. याच्याबद्दल खरंच युनिक अकॅडमी आणि तुकाराम जाधव सरांचे मनपूर्वक धन्यवाद. मला यू पी एस सी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी जे मुलं मुली तयारी करतात त्यांच्यासाठी मला एकच सांगणं राहील, फक्त इच्छाशक्तीपेक्षा मोठे काही नाही. जर तुम्ही इच्छाशक्ती ठरवली तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही इच्छाशक्ती धरा की मला टॉप 100मध्येच पाहिजे ना, तर तुम्ही नक्की ते मिळवाल. फक्त तुम्ही ती इच्छाशक्ती ठेवा आणि ती इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी जे लागतील ते प्रयत्न करा. त्यासाठी तुमचे कुटुंबीय, तुमचे मित्र कायम तुम्हाला साथ देतात. तर तुम्ही फक्त तुमची इच्छाशक्ती दाखवून फोकस राहा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. धन्यवाद.